बोलले ना मी म्हणजे त्या स्वरूपाचा म्हणजे काय करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे भाऊ? हो मग मी मागणी केली ना तुमच्या इथून सुद्धा, मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्रीपदावरून काढून टाकायला किती महिने संघर्ष करावा लागला तुम्हाला माहिती आहे? वर्षभरात मी काय काय सहन केलं तुम्हाला माहिती आहे? माझ्या परिवाराने काय काय सहन केलं? मी कोणासाठी लढत होती? मी एका मुलीसाठी लढत होती. त्याच्यामुळे जितकी माझी ताकद आहे ना ती सगळी ताकद मी लावणार आहे हे तुम्हाला मी सांगते. आजही लढले, कालही लढले आणि उद्याही लढणार आहे. मुख्यमंत्री काय म्हणले ते तुम्ही एकदा जरा ती कॅसेट नीट पुन्हा एकदा ऐका. सगळ्या ठिकाणी कोण काय बोललं आहे ते अवेलेबल आहे. त्यांनी हे सांगितलं आहे की मागच्या सरकारने यांना क्लीन चीट दिलेली आहे. मागच्या सरकारमध्ये कोण होतं, कुठले मुख्यमंत्री होते, कुठले गृहमंत्री होते, त्यांनी कुठल्या बेसवरती क्लीन चीट दिली? क्लीन चीट आम्ही दिलेली नाही आहे. आमचं सरकार आलं आणि आम्ही त्याला क्लीन चीट दिली तर तुम्ही तसं मला विचारा? आमचं सरकार येण्याच्या पूर्वीच त्याला क्लीन चीट दिलेली आहे. मग ती क्लीन चीट कोणी दिली? ती क्लीन चीट उद्धव ठाकरेंनी दिली. ती क्लीन चीट कोणी दिली? ती क्लीन चीट दिलीपराव वळसे पाटलांनी दिली. मग तुम्ही हे दिलीपरावांनाही विचारा आणि हे तुम्ही उद्धवजींनाही विचारा की तुमच्याकडे असं काय होतं की ज्यासाठी तुम्ही त्यांना क्लीन चीट दिली. आणि जरी त्यांनी क्लीन चीट दिलेली असली तरी माझी लढाई संपलेली नाही. माझं तर एवढंच म्हणणं आहे की जेव्हा अशा पद्धतीचा अपराध होतो त्यावेळेला साधा FIR दाखल केला जात नाही. त्याच्यासाठीची माझी लढाई आहे. तुम्ही माहिती घ्या आम्ही कशासाठी करतो आहे. जे दोन आय विटनेस होते त्यांना ताब्यातही न घेता पोलिसांनी सोडून दिलं. का सोडून दिलं? त्यांची का इंटॉग्रेशन केलं का? अहो दोन घरांमध्ये मारामारी झाली, समोरच्या घरातल्या लोकांना पोलीस उचलून नेतात. तुम्ही काय बघितलं सांगा? कोण कोणाला पहिल्यांदा बोललं सांगा? कोणी कोणाला हात लावला सांगा? इथे तर एका मुलीच्या, हाडामासाच्या जिवंत मुलीचा प्रश्न होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी सपशेल दुर्लक्ष केलं. सपशेल दुर्लक्ष केलं. त्यासाठी मी कोर्टात गेली आहे आणि माझी लढाई चालू आहे. माझी लढाई ती चालू आहे. आणि एक मिनिट मला आता पूर्ण करू द्या, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. माझी लढाई चालू आहे आणि मी ही लढाई लढणार आहे. येऊ देत ना. आपको जिस तरह से अधिकार है वैसा मुझे भी अधिकार है. आप मुझे मत सिखाइए. हाँ तो बस मैं वही बोल रही हूँ. आप जिस प्रकार से एलिगेशन कर रही है अधिकार आपको भी नहीं है. ये अधिकार आपको भी नहीं है. क्या फैक्ट है? आप क्या न्यायालय है क्या? आप क्या न्यायालय है क्या? आप क्या न्यायमूर्ति है क्या? और तुम कौन है मुझे देने वाले इंसाफ? मैं गई हूँ ना कोर्ट में, मैं देखूंगी क्या करने का है. नहीं नहीं मत आओ, मत छापो, मत आओ और मत छापो. कोई बात नहीं, हमारी लड़ाई चल रही है. इधर भाषण ठोकने से अच्छा है मेरे साथ लड़ाई में आओ. एक ही क्वेश्चन पूछना है. आप कोई क्वेश्चन ही मत पूछो. आपको कोई अधिकार नहीं है. आप कोई अधिकार ही नहीं है. अशाल ना बोलू ना कहा पूरे यांना बोलू नकत माझ्या प्रेसला याच्या पुढे. मत आओ. आप जो है वो मैंने बताया है और एक ही लेके 10 बार से एक महिला को घेरते समय आपको कोई शर्म नहीं आती? वही मैं आपको बोल रही हूँ. अगर आपको चाहिए तो मेरे साथ लड़ाई में शामिल हो जाओ. यहाँ पे बैठ के उपदेश करने का कोई काम नहीं है. आपने जो लिखा है वो हमने भी देखा है. आप कोई क्या मंत्री? ये है क्या न्याय व्यवस्था है क्या? आप मैं गई हूँ ना न्यायालय में. आप मेरे को मत सिखाओ. ये चलिए मेरा ये दावा है. आपने अभी इतना जो भाषण, मेरा ये दावा है आपने सुना है ना, एक शब्द भी आपने बोला नहीं है. क्या नहीं बोला? ये जो पूजा चव्हाण के बारे में तो बोला ना. पूजा चव्हाण का उसको क्या बोलते हैं मंत्रिमंडल से निकालने के लिए आपने इतना उठापटक किया ही और आज भी कर रही हूँ. क्या कर रही है? मेरी लड़ाई आज भी लड़ रही है. आप लड़ते क्या? तो आप भी आ जाओ. एक मिनट, आप ऐसा मेरे ऊपर आरोप नहीं कर सकते. पहली बात मैं आपको बोल रही हूँ, आपको जैसा अधिकार है वैसा मुझे भी अधिकार है. आप आए थे क्या? एक साल मेरे साथ क्या क्या हुआ वो देखने आप आए थे? और इस प्रकार की आप बात कर रहे हैं तो आप मुझे ये नहीं बोल सकते. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या पद्धतीने हे बोलतायत एकदम असहमत आहे. छापा नाही तर तुम्ही व्हायरल करा. कशा पद्धतीने पत्रकार बोलू शकतात की विनाकारण मी त्यांच्यावर आरोप केला? मला माहिती आहे, मला वाटतंय की तोच गुन्हेगार आहे. आणि तुम्हाला जर वाटत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने छापा. माझी लढाई चालू आहे. मला आजही याच्यावरती मी ठाम आहे की याच्यातला जो गुन्हेगार आहे हा संजय राठोडच आहे.
तुम्ही अशा पद्धतीने बोलताय जशी तुम्ही त्यांची सुपारी घेऊन माझ्याशी बोलताय. मी विनाकारण विनाकारण मैंने उसका पॉलिटिकल करियर बर्बाद किया ये बोलने का आपको क्या अधिकार है? प्रकार बोल के नहीं बात कर रहा है. आप क्या बोल रहे हैं? नो, जो बोलता है प्रश्न कीजिए. एक मिनट, आप इंडिविजुअली बात. एक मिनट, ये जो बोल रहे हैं बिल्कुल नहीं. तुम्ही ये वायरल करा मला चालेल. हे पत्रकार, महिला के साथ किस तरह से बात करना है? हे पत्रकार, ज्या पद्धतीने बोलता है हे पूर्णपणे चुकीचं आहे. या पत्रकारांचं असं म्हणणं आहे की मी विनाकारण कुणाचं पॉलिटिकल बर्बाद केलेलं आहे करिअर, तर हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सक्षम आहोत. काय मला एवढंच इथे सांगायचंय की ही लढाई संपलेली नाही आणि इथे बाता करणं फार सोपं आहे. मेरे साथ उधर चलो लढाई में और फिर मुझसे बात करो आप. मेरे को एक ही सप्लीमेंट क्वेश्चन पूछना है. नहीं नहीं, कोई सप्लीमेंट मेरे को आपके नहीं, आपको नहीं देना है आपको जवाब मुझे. नहीं, एक मिनट राहू द्या. थैंक यू.